नमस्कार, आज आपल्या सोबत आहे सिद्धार्थ पेटते. ही तकतमाल इंग्लिश स्कूल मधनं 10वी शालांत परीक्षेमध्ये 95 असे पर्सेंटेज घेतलेले आहे. त्यासोबतच आजच्या आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा आणि त्याचे आई वडील सुद्धा आलेले आहेत. सर्वप्रथम संपूर्ण बिझनेस परिवारातर्फे तुमचं सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो, कारण की अतिशय छान गोल सुद्धा यांनी मिळवलेले आहे. एकंदर वर्षभर सुद्धाने गिनियर सेल्फ स्टडी याच्या माध्यमानं किती पर्सेंटेज मिळवलेले आहेत. आम्ही शाळेमध्ये जातो पण त्यानंतर असतो घरचा अभ्यास. घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे असं तुला वाटतं? घरचा अभ्यास आपण एका ऐकल्यानंतर पूर्ण श्युअरिटी नाही देऊ शकत की आपल्याला समजलाच असेल, पण जेव्हा आपण त्याचे प्रॉब्लेम किंवा त्याच्यावर बेस क्वेश्चन सॉल्व करतो तेव्हा आपल्याला क्लिअरिटी होऊन जाते की नाही हा क्वेश्चन कसा का सॉल्व झाला, असंच का केलं असेल. तर ते आपल्याला समजून जाते की नाही आपल्याला हा लिहिता येईल परीक्षेत समोर किंवा आला तो प्रश्न तर आपण तो लिहू शकतो. त्याचं म्हणजे मराठीमध्ये खूप चांगला मला सपोर्ट मिळाला आणि मराठीचे माझे मार्क पण खूप छान आले. त्याच्यामुळे ज्या चुका माझ्या होत होत्या त्या बोर्ड मध्ये नसेलच झाल्या, म्हणूनच मला म्हणजे छान परसेंटेज आले. चुका म्हणजे पूर्ण लाल होऊनच यायचा माझा पेपर. खूप दिवस माझा लाल होऊनच आला पेपर, बट मग त्याच्यानंतर थोड्या चुका कमी होत गेल्या. टीचर्सने पण खूप सपोर्ट होता टीचर्सचा वगैरे. मला 98 मिळाले आहे. काउन्सिलिंग मला खूप चांगले केली गेली मॅम कडून आणि माझे फर्स्ट टर्म मध्ये खूप कमी आले होते मार्क, तर त्याच्यामुळे माझं सर्वात डिमोटिवेशन तेच होतं की एवढे मार्क्स मला कमी का येत आहे, एवढा अभ्यास करून पण कमी का आले. पण नेक्स्ट मध्ये मॅमनी मला सांगितलं की टेन्शन घेऊ नको, तू करत राहा. पण केल्याने मग आले मला एवढे चांगले पर्सेंटेज मिळाले. तुमच्या आई सुद्धा आपल्या सोबत आहेत, तर मी त्यांना विचारतो की आपण सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये असणारा सुद्धा, तर एकंदर हा जो प्रोग्राम आहे एक युनिक, किंवा घरी येऊन गायडन्स होतं किंवा घरी येऊन मुलांच्या अडचणी करतात प्रॉब्लेम्स करतात, मला असं वाटतं याच्यामुळे मुलांचा म्हणजे जवळपास 10% इथे लिहिलंय तर जवळपास 10% नक्कीच फायदा झाला, कारण त्याच्यामुळे सराव झाला. सर्वात महत्वाचं पुस्तक वाचण्याची जी आवड आहे ती निर्माण झाली, कारण आता बहुतेक सर्वजण म्हणजे गाईड मधून वगैरे अभ्यास करतात, टेक्स्टबुकचा अभ्यास करत नाही. पण टेक्स्टबुक वाचल्यामुळे आपल्याला बारीक सारीक गोष्टी माहीत होतात आणि पेपर सोडवल्यामुळे पेपरमध्ये आपल्या नेमक्या कुठे चुका होत आहे हे लक्षात आलं. सर्वात महत्वाचं तर म्हणजे मराठीसाठी आणि इतर विषयांसाठी पण, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण किती लेंथ मध्ये लिहायला पाहिजे, पॉइंट्स कसे लिहायला पाहिजे, ऱ्हस्व दीर्घ कुठे चुकतात, ह्या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला या जिनियस मधून मिळाली. त्याच्यामुळे जिनियसचे धन्यवाद खूप खूप. आणि अधिक एक महत्वाचा मुद्दा असा आहे मॅडम की आजच्या पालक येणार त्याला जेव्हा आपण बेबी असतो किंवा आपण काही वेळ घेऊ शकत नाही, त्याचा काही फायदा तुम्हाला जिनियसच्या माध्यमाने झाला? हो नक्कीच झाला सर. जिनियस मुळे म्हणजे त्यांनी सराव करून घेतल्यामुळे आमची जी जबाबदारी आहे ती थोडी कमी झाली. हो मी प्रत्येक वेळेस हजर राहायची आणि त्या कशा काउन्सिलिंग करायच्या हे मी प्रत्येक वेळेस पाहिलं. मी माझा असा आग्रहच होता की मॅडम तुम्ही मी असताना घरी या, मला माहिती पडलं पाहिजे तुम्ही नक्की कशा पद्धतीनं काउन्सिलिंग करतात, काय अडचण ते कळत होत. नक्कीच कळत होतं, कारण मी प्रत्येक पेपर तिचा चेक करायची, मॅडमनी चेक केल्यानंतर तो माझ्याकडे यायचा, मी चेक करायची आणि ते
तेव्हाच माझ्या लक्षात आलं की किती बारीक बारीक गोष्टी यांनी विचारात घेतलेल्या आहे, ज्याच्यामुळे मुलीचे परसेंटेज आणखी वाढायला सोयीस्कर झालं. पेपर चेक करून आल्यानंतर त्याच्यामध्ये हेच वाटत होतं की एकदम बारीक गोष्ट म्हणजे मार्जिन पासून त्यांनी सूचना दिल्या होत्या, मार्जिन कशी सोडायची, पेपर कसा सोडायचा, पेपरचे जे हे आहे म्हणजे त्याचे जे हे असते प्रश्न नंबर ए नंबर बी नंबर हे कसे कुठे टाकायचे, याच्यापासून बारीक सारीक गोष्टी माहीत पडत होत्या. खूपच छान म्हणजे मार्गदर्शन त्यामुळे तिचा बराचसा फायदा झाला, नक्कीच झाला. तिचा पेपर सोडवण्याची पद्धत एवढी चांगली होती सर, म्हणजे तिचे अक्षर पण खूप सुंदर आहेत आणि लिहिते इतकी व्यवस्थित नीटनेटक, आणि त्याच्यात नंतर आणखी जीनियसची भर पडली, त्याच्यामुळे ते आणखी चांगले पर्सेंटेज तिला मिळायला चांगलं. मला तर असं वाटतं जीनियस एकदम बेस्ट आहे. पालकांना म्हणजे घरीचा घरचा सराव हा अतिशय महत्वाचा असतो मुलांना. मी शिक्षिका म्हणून पण असं मला सांगावंच वाटते की फक्त म्हणजे शाळेत गेल्याने किंवा ट्युशन मध्ये अभ्यास केल्याने मुलं तयार होत नाही, तर जोपर्यंत आपण घरी सराव करत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. आणि जीनियसच्या माध्यमातून मुलं घरी अभ्यास करायला लागतात, सराव करायला लागतात आणि पेपर सोडवायला लागतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या उत्कर्षामध्ये नक्कीच हातभार लागतो. आणि तिच्या पूर्ण भविष्याकरता एक थोडी ओळख म्हणून देतो की बेस्ट ऑफ एफर्ट्स कार्यक्रम आणि तुमच्या दोघांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.